corruption, infrastructure, health, gender, environment, development, conflict, caste, art and culture, education, corruption, development, health, infrastructure, conflict, environment, gender, development, corruption. कुष्ठ रोग एक महाभयंकर रोग है। इससे पीड़ित लोगों को अछूत समझा जाता है। ऐसे लोगों की जिंदगी नरक से भी ज़्यादा बेहतर होती है। इन लोगों को अपने घर वाले भी तिरस्करना से सहनी पड़ती है। इसके अलावा समाज का विरोध सहना पड़ता है। ऐसे लोग शारीरिक और मानसिक दृष्टि से कमजोर बन जाते हैं। तुम्ही इथे केव्हापासून आहात? दोन वर्ष झाले। तुम्हाला ये आजार केव्हापासून आहे? आम्हाला आता दोन चार वर्ष झाले। तुम्हाला शासनाकडनं ह्या आजारासाठी काही मिळतं का? खर्च पाणी आम्हाला 200 किंवा 300 रुपये भेटत होते। त्यांच्यातनं आम्हाला काय भागत नाही। मांडके गाव से दूर हे पहाड़ियों में कुष्ठरोग बीमारी के आदमी गांव से और घर से दूर रहते। धूप में हो या बरसात में हो, ये ऐसी ही कटी भरी पहाड़ियों में अपना गुजारा करते हैं। तो वही का है? माझे वही आता 7 वर्ष आहे। तुम्हाला जे शासन 300 रुपये महिन्याला देते त्याच्यामध्ये तुमचा खर्च निघतो का? आमचं भागतच नाही त्यांच्यामध्ये। आणि तुम्ही गावात न राहता असं जंगलात का राहता? गावातले लोक इन्कार करतात, घरच्या लोकांना छळछाळ करतात, म्हणून नको वाटतं राहायला आपलं असं। म्हणजे जे पाडे आहे सरकार तिथं राहिलेलं बघा। लेप्रसी के पेशंट होकर भी और काम नाही होता, फिर भी खेती में काम करके अपना पेट भरते। ये नेते लोग कहते हैं हम इलेक्शन के समय ये करेंगे वो करेंगे, मगर कितने इलेक्शन आते हैं और जाते हैं। ये जो कुष्ठरोगी है इनके तरफ कोई ध्यान नहीं देता। तुम्ही जेव्हा निवडणूक असतात तेव्हा मतदान करण्यासाठी गावात जातात? हां जातो ना, आयडेंटिटी वगैरे बनवलेलं आहे, जातो आम्ही मतदान करायला। तुम्ही ज्या लोकांना मतदान करता ती लोक परत तुमच्याकडे येतात का? येत कधीच नाहीत आमच्याकडे, मदतही काय करत नाहीत आम्हाला। तुम्हाला माहिती आहे का सरकार तर्फे तुम्हाला कोणत्या कोणत्या योजना आहेत त्याच्याबद्दल काय माहिती आहे? काय नाही ठाऊक। योजना आहेत ना, औषध वगैरे फ्री मिळतात माहीत आहे, परंतु आमच्यापर्यंत ते पोहोचत नाही। ना तो त्वरित इन्हें कोई उपचार की सुविधा मिली है, ना ही कोई आर्थिक सहारा। जब तक समाज की नज़र इनके ऊपर नहीं पड़ती तब तक इनके हालत में सुधार नहीं आ सकता। मैं रोहिणी पवार, महाराष्ट्र के मांडके गांव से, इंडिया नेट।